स्वराज्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि वर्षपूर्तीच्या माध्यमातून हा स्वराज्य संघटनेचे इथं उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, स्वराज्याच्या वर विश्वास ठेवणारे, वेगळ्या वेगळ्या भागातून महाराष्ट्रातून आलेले सर्व घटक आणि स्वराज्याच्या वर या स्वराज्याच्या माध्यमातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी, या स्वराज्याला ताकद देण्यासाठी इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, माझा मनोगत सुरू करायच्या अगोदर मी आपली सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो याच्यासाठी, कारण का हा वर्धापन दिन होता आणि कुठं साजरा करायचा म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी साजरा करायचा आम्ही सर्वांनी ठरवलं, पण लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा छोटा हॉल घेतला, पण अनेक लोकांना आपण थांबवू शकत नाही, ते सगळे लोक पूर्ण महाराष्ट्रातून आले आणि त्याच्यामुळं बरीच गैरसोयी झालेली आहे, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात, आम्ही काही तुमची काही सोयी न करता आपण इथं आलात. स्वराज्याचा एक प्रमुख म्हणून मी आपल्याला आपल्या पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो. मागच्या वर्षी 9 ऑगस्ट 2022 या क्रांती दिना दिवशी स्वराज्याची स्थापना झाली आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे, सर्वांना ज्ञात आहे या स्वराज्याची स्थापना कुठं करायची आमच्या मनात आलं, तर एक मत सगळ्यांचं पडलं की स्वराज्याची स्थापना ही आई तुझा भावणीच्या मंदिरातल्या गाभाऱ्यातनंच आपण सुरुवात करू. भावणी मातेचा आशीर्वाद घेऊ आणि जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं आपल्यासाठी, ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सुराज्य होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण शपथ घेऊ आणि गाभाऱ्यातच सुरुवात करायचं, कारण हेच होतं की आमच्यातला प्रामाणिकपण आम्हाला अंबाबाई आपल्या भवानी मातेच्या समोर आपल्याला पुढे घेऊन जायचं होतं. या वर्षभरात मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, पूर्वी सुद्धा महाराष्ट्र पिंजून काढलेलंच आहे मी. 15 वर्ष माझा प्रवास जर तुम्ही पाहिला असेल, असा कुठलाही जिल्हा तुम्हाला दिसणार नाही या 15 वर्षात मी ज्या जिथं मी गेलो नाही तिथं. अनेक लोकांनी बोलून दाखवलं की राजवाडा सगळं सोडून राजे बाहेर पडले, ते काय फार मोठं काम केलं नाही, ती माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांची माझी जवळीक झाली, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी समजू शकलो.
चांगले वाईट कसे लोक असू शकतात त्याचा अंदाज मला यायला लागला त्या 15 वर्षात. आणि सगळं होत असताना एवढं प्रेम मला मिळायला लागलं की राजा आपला, मी राजा स्वतःला म्हणत नाही पण हे सामान्य माणसाचं मत होतं की राजा आपल्या दारी यायला लागलेलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांनी सन्मान स्वागत माझं केलं. मी आयुष्यात मी ते 15 वर्ष मी माझ्या जीवनातले विसरू शकत नाही असा माझा प्रवास होता. पण माझ्या हे लक्षात आलं हे सगळा संच आपण जर विधायक कार्यासाठी किंवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण जर उभा केला नाही तर ते दुर्दैव होईल माझ्याकडून. म्हणून संघटित व्हावं ही कल्पना माझ्या डोळ्यासमोर आली आणि म्हणून स्वराज्य संघटनेची स्थापना झाली. पण स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्यानंतर परत थांबलो नाही मी, पण एक वेगळ्या माध्यमातून, स्वराज्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला परत एकदा. पण फरक इतकाच होता की लोकांच्या फार आशा आणि अपेक्षा आता स्वराज्याच्या माध्यमातून निर्माण झाल्या होत्या. सन्मान स्वागत हे सगळं ठीक आहे राजे, पण आता वेळ आलेली आहे स्वराज्याच्या माध्यमातून आमचे प्रश्न सुटायला पाहिजे. आणि ही जबाबदारी ही माझ्या लक्षात यायला लागलेली की आता ही जबाबदारी आपल्याला सोडून चालणार नाही, उलट ही जबाबदारी घेऊन आपण महाराष्ट्र सुसंस्कृत कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपलं प्रयोजन पाहिजे. आणि मग संकल्प घेतला, गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य हा संकल्प घेऊन पुन्हा महाराष्ट्र फिरत असताना ते परभणी असून दे, नांदेड असून दे, रायगड असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, या सगळ्या अनेक जिल्ह्यात गेलो. पण मी माझ्या कोल्हापूरला सोडलं, मी कोल्हापूरला गेलो नाही. काय कोल्हापूरचे लोक आपले, पण आपण आमच्या पाहुणे जे आपले कोल्हापूरचे अनेक लोक बाहेर जे लोक मला प्रेम करतात त्या लोकांच्याकडे जाऊ. पण हे सगळं करत असताना कुठे शहरात मी गेलो नाही, शहरात कुठे कार्यक्रम घेतले नाही. जिथं ग्रामीण भागातला शेवटचा आपला घटक आपला शेतकरी राहतो त्या ठिकाणी मी पोहोचलो. लोकांचे प्रश्न समजायला लागले, लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो. आपण पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, लाईटचा प्रश्न असेल, स्वराज्य किती दबावगट जर असेल तर दबावगटच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न कसे सुटतील हा मला विश्वास प्राप्त व्हायला लागला. प्रश्न सगळे सोडवले पण लोक काही गप बसले नाहीत, मावळे काही गप बसले नाहीत. सगळ्यांचं म्हणणं होतं हे राजे प्रश्न सुटतात पण पुढं काय, पुढं काय, पुढं आम्हाला आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे. आम्हाला आम्हाला सुद्धा राज सत्तेत यायचं आहे. आम्ही नुसतं शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचायचे का की विस्थापित लोकांना मावळ्याने एकत्र घेऊन स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, तुम्ही का प्रयत्न करत नाही? हा प्रश्न सगळ्यांनी माझ्या पुढं मांडला. तुम्ही का नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, समाजकारण करायचं, स्वराज्य सुराज्य व्हायचं नुसतं म्हणायचं चालणार नाही राजे. पण आम्हाला सुद्धा राजकारणात यायचं ना, आम्हाला सामान्य माणूस केव्हा राजकारणात येणार? काय नुसतं जो सत्तेत आहे किंवा त्याच्या वडील सत्तेत, त्याच्या आजोबा सत्तेत आहे, जो सहकारमध्ये आहे, ज्याच्या बँका आहेत, ह्यानीच आयुष्यभर राजकारण करायचं का? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच राजकारण करायचं, आम्ही नाही येऊ शकत का? आणि म्हणून स्वराज्यांनी ठरवलं. आणि म्हणून पहिल्या अधिवेशनमध्ये पुण्याला आपण सर्वजण तिथं आला असाल त्यावेळी आपण डिक्लेअर केलं की आता आपण थांबणार नाही स्वराज्य 2024 मध्ये. हे इलेक्शन लढवणार असं आपण जाहीर केलं. आणि हे का मी जाहीर करू शकलो, कारण का ह्या याच्या मागं सामान्य माणसाची ताकद होती, तुमची ताकद होती. पण अनेक लोकांनी बोलून दाखवलं राज्य सुसंस्कृत आहे, राजेंचा सोजलपणा, राजेंच्या पुढे आम्हाला ह्या गोष्टी बोलता येत नाही, त्या गोष्टी बोलता येत नाही, आम्हाला आवाज वाढवता येत नाही. पण मला आज आनंद आहे हे विस्थापित लोक सुद्धा छान भाषण करू शकले, बिंदास बोलू शकले, मला आवडलं.
अनेक लोक म्हटले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, चला पुढे चला तुम्ही। ही धाडस तुम्हाला वर्षाच्या अगोदर होती का? तुम्हाला वाटलं का तुम्ही आमदार खासदार होऊ शकता का? हे स्वराज्याची ताकद आहे, ही स्वराज्याची ताकद। हे नुसते एक निमित्त आहे तुमच्या पुढे बसलेले। उद्या ह्या स्टेजवर पुढच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त इथं मला 500 लोक पाहिजे आहेत जे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात। मला अनेक लोकांनी आज सकाळी विचारलं, अनेक लोकांनी मला सांगितलं की राजे जॅकेट घालायला पाहिजे। काय घालायला पाहिजे? नेहरू जॅकेट का? जे जॅकेट या सगळ्यांनी घातले बघा। मी म्हटलं संभाजीराजे आता जॅकेट घालणार नाहीत, दुसऱ्याने जॅकेट घालणार। काका आपल्याला नेतृत्व घडवायचंय, आपल्याला जे प्रामाणिक लोक आहेत, प्रामाणिक मावळे आहेत, त्यांनी जर जॅकेट घातलं तर मला आनंद आहे। मी आपलं साधं बरं आहे का नाही? हे तुम्हाला जॅकेट पाहिजे का मी साधापणा पाहिलंय? आणि हा साधापणा हा आपोआप आलेला नाही, त्याच्या मागं संस्कार आहेत। अरे संस्कारची ही अडचण आहे, संस्कारची ही अडचण आहे की मला बाकीच्या नेत्यांसारखं खालच्या थरातलं राजकारण जमत नाही, कोणाच्या बद्दल वैयक्तिक टीका करायला जमत नाही, कोणाला अंगावर घेऊ शकत नाही। कसं अंगावर घेऊ शकत नाही? भाषेफेकमध्ये। बाकीच्या ठिकाणी मी एकदम तयारी झालेली आहे, हा। पण माझं काम स्वराज्यांनी सोपं केलं, जी चित्र फेक जी दाखवली ज्याच्यामुळे मला वैयक्तिक बोलायची काही गरज पडणार नाही असं मला वाटतं, आणि ते बोलू नये सुद्धा मी। पण वैयक्तिक बोलायचं नसेल तरी काय अशी राजकारणाची परिस्थिती महाराष्ट्र, ह्याच्यावर तर बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे? आपण नेहमी म्हणतो की आपला हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराष्ट्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला महाराष्ट्र, संतांनी तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, ह्यांनी आदर्श दिलेला हा, आपल्याला संस्कार दिलेला हा महाराष्ट्र। पण महाराष्ट्राचा हा जसं आपण म्हणतो भारत आपला महान आहे, तसं हा बाकीच्या राष्ट्र राज्यांच्या पैकी सुद्धा हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे। पण आपण विचार करणं गरजेचं आहे की हा महाराष्ट्र आपण म्हणू शकतो काय की हा महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांना आदर्श देऊ शकतो? पूर्वी देत होता, आता देतो का? म्हणून आज माझा प्रश्न, मी अनेक प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत, हे प्रश्न मीच गोंधळून गेलेलो आहे, मीच गोंधळून गेलेलो आहे, म्हणून हा हे प्रश्न मला सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला विचारायचे आहेत। दोन 2019 निवडणुकीत सगळे आपापले वेगळे रडले, चांगली बाब आहे, इलेक्शन आहे, लोकशाही आहे, लढायलाच पाहिजे। आणि मग शेवटी निकाल लागल्यानंतर शेवटी नैसर्गिक युती कोणाची होती? भाजपची आणि शिवसेनेची युती होती, आणि भाजपची शिवसेनेची युती असल्यामुळे सगळ्या लोकांना सुद्धा वाटलं ठीक आहे, आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट, आम्हाला शेवटी कोणी सत्तेत येऊ दे, आम्हाला लोकांचे प्रश्न आहेत, आमचे अडचणी सुटायला पाहिजेत। पण काय ते गडबड झाला, खोल गंडोबा झाला, आणि ते दोघं काही एकत्र आले नाहीत, आणि मग सकाळची शपथ होती आपण पाहतो। आता त्या सकाळच्या शपथविधीत का झालं, हे सगळे परत कसे आले नंतर त्याच्यावर मी येईन, पण ती त्यावेळी सकाळची शपथविधी झाली, आणि सकाळची शपथविधी झाल्यानंतर परत काय गडबड घडलं, काय काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। आणि मग ज्यांच्या हे राष्ट्रवादी पक्षाने नेहमी ज्या शिवसेनेच्या बद्दल नेहमी खालच्या प्रतिनिधींची नेहमी टीका झालेली आहे दोघांच्याकडून, हे सगळे एकत्र आले,
हे सगळे एकत्र आले. काँग्रेस म्हटलं तर ठीक आहे आपण सुद्धा जाऊ त्यांच्या बरोबर. तरी महाराष्ट्रात सुद्धा बघायला लागलं ठीक आहे जे चाललंय चालून दे पण आम्हाला एक स्टेबल सरकार मिळवून दे. पण मजा अशी झाली मी आलो परवा दिवशी अमेरिकेतून. परवा दिवशी आलो अमेरिकेवरून. अमेरिकेत गेल्यानंतर तिथं अमेरिकन इंडियन्स म्हणतात म्हणजे जे आपले भारतीय जे तिथं रहिवासी आहेत त्यांना अमेरिकन इंडियन्स म्हणतात. त्यांना सुद्धा काही समजना. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला मी गोंधळून गेलोय ते स्वतः गोंधळून गेले. गोंधळलेल्या माणसाला विचारतात हे महाराष्ट्रात काय चाललंय. तिथले राजदूत मला भेटले. राजदूत म्हणतात आम्ही महाराष्ट्राचं नाव एवढं मोठं आहे पूर्वीपासून महाराष्ट्र एक वेगळा आदर्श म्हणून पाहतो पण हे काय चाललंय महाराष्ट्रात. मग मला त्यांना सांगावं लागलं. काय सांगावं लागलं जेवढं मला समजते तेवढं. आता तुम्हाला किती समजते मला माहीत नाही. मला काय समजते सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी आहे की नाही. सत्तेत शिवसेना विरोधात शिवसेना. पूर्वीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आताचा मुख्यमंत्री शिवसेनेचा. एवढं वास्तवावर जे काय चाललंय हे राजकारणात एवढं महाराष्ट्राच्या इतिहासात नाही देशात आहे जगात आहे इतिहासात कुठं घडलं नाहीये. म्हणून ते अमेरिकेतले लोक सुद्धा गोंधळून गेलेत की हे काय चाललंय महाराष्ट्रात. आणि भाजप काय करायला लागले. भाजप काय करायला लागले फोडा आणि राज्य करा. आणि फोडा आणि राज्य करण्याच्या माध्यमातून आपण सगळी मजा बघत बसू. कारण का आम्ही सगळेजण विद्वान आहोत. मागाशी या चित्रपटमध्ये तुम्ही बघितलं असेल की माजी मुख्यमंत्री म्हणतात कदापि नाही कदापि नाही कदापि नाही. त्यांनी हे सुद्धा ठरवलं की ह्या सगळ्यांना जेलमध्ये घालून जेलमध्ये घालण्याची प्रतिज्ञा दिली. आणि आता काही वेगळंच आहे. सगळे दोघं एकत्र मांडीला मांडी लावून आपल्या राज्यात करायला लागलेले आहेत. ह्या भाजप लोकांना काही गरज होती का हे फोडायचं. आता नवीन परत अजित दादा आणि ते नवीन राष्ट्रपती त्यांच्याकडे जर जी गेलेली आहे. मग एक भाजपातलं जे एक मोठे नेते काय म्हणतात की शिवसेना आणि आमची ही हिंदुत्वाची युती आहे पण राष्ट्रवादीशी आमची राजकीय युती आहे. अरे बाप रे. म्हणजे हिंदुत्वादी युती आम्ही एकत्र आलो. आता हे नवीन लगेच ट्विस्ट केलं काय. आमची आणि राष्ट्रवादीची ही राजकीय युती आहे. मग एवढे दिवस तुम्ही का बोंबलत होता एकमेकाशी. इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण चालू याचं उत्तर आहेत का तिने सांगावं. जे काय मी बोलतोय मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करतोय का आणि करणार सुद्धा नाही. पण जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने ह्याचं उत्तर त्यांना विचारायला पाहिजे. हे तुम्ही कसं भाषण पूर्वी केलेत. ही क्लिप सगळीकडे फिरून टाका तुम्ही. ही क्लिप सगळीकडे फिरवा आणि हिचं उत्तर देऊन देत. जे आमदार खासदारांचे कार्यकर्ते आहेत ते मंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत हिने याचं उत्तर द्यावं की स्वराज्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारलाय. हे राजकारणात चालते का. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आपल्याला जमेल का पुढं करायला. आणि हे महाराष्ट्राला शोभते का. शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं. आपण म्हणतो शिवाजी ते काय शपथ घेतलेत या सगळ्या संघटनेच्या लोकांनी किंवा या पक्षाच्या लोकांनी काय शपथ घेतले. आम्हाला स्वराज्य हे सुराज्य करायचंय. या सुराज्य हे सुराज्य आहे का हा प्रश्न विचारायचा आपल्याला. 2014 ला राष्ट्रवादी ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होत नव्हती ते राष्ट्रवादी काय म्हणते आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ. हे मुद्दाम तुम्हाला मी गोष्टी सांगायला लागले बंधू भगिनींना. कारण का ह्या गोष्टी तुम्ही जाऊन बाहेर बोलायला लागणार आहेत.
अजितदादांची क्लिप बघितली तुम्ही, उपमुख्यमंत्री आहेत ते, तुम्ही दुसरे उपमुख्यमंत्र्यांची क्लिप बघितली, कदापि नाही कदापि नाही कदापि नाही, ह्यांच्याशी तर मुळीच नाही, आणि त्यांनाच घेतलं तुम्ही। आता तुम्ही तुमच्या मूळ पक्षातून इकडे कसा आला ह्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही, कारण हे सगळं तुम्हाला कल्पना आहे। पण नऊ मातबर मंत्री त्यांच्याकडे गेलेले आहेत, नऊ मातबर मंत्री आहेत। माझी त्यांना विनंती आहे, ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघा। तुमची बीडला सभा आहे, जबाबदारी कोणाकडे? कृषी मंत्र्याकडे। तुम्ही सभा आयोजित करा, पण जिथं ओला दुष्काळ द्यायला पाहिजे, जिथं कोरडा दुष्काळ पडला, जो 9-10 जिल्ह्यात पाणी नाही पाऊस नाही आहे, त्यांच्यावर केव्हा बोलणार तुम्ही? त्यावेळी ते राज्याचे दौरे केव्हा करणार? आम्ही तुमचं कौतुक केलं, जे तुम्ही भाषण करायचं, तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल, प्रशासनाचा तुमचा प्रभाव जेवढा असायचा, तुम्हाला अनुभव आहे 40-40 वर्षाचा, एवढा मोठा अनुभव आहे तुमचा, पण त्या अनुभव ह्या वर्षभरात तुम्ही आणणार का? हा माझा प्रश्न आहे। मला सुद्धा आश्चर्य वाटलं, उपमुख्यमंत्र्यांना एकदा मी भेटल्यानंतर विचारलं, काय गरज होती तुम्हाला ह्यांना घ्यायची? काय विरोधी पक्ष संपून टाकायचा नुसता सगळा का? लोकशाही संपून टाकायची होते ना? होते ना विरोधी याच्यात ठीक होता ना? कोणती प्रश्न तर आपण विचारत होतो, म्हणजे एक वर्षात काय असं वेगळं घडवणार आहे? आणि इकडे भाजपचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात? त्यांना जेलमध्ये घेण्याची प्रतिज्ञा सगळ्या तिथल्या नेत्यांनी केली, आता तुम्ही यांना जेलमध्ये घालणार का? माझा प्रश्न आहे। हा तुम्हाला हे प्रश्न आहे, जनतेला प्रश्न आहे, यांना जेलमध्ये घालणार का? मग कशाला भाषण केली अगोदर? तुम्हाला हे करायचंच होतं ना, मग का तुम्ही हे भाषण केले सगळे? काय पुढे लोकसभा आहे म्हणून तुमचं सगळं अँगल आहे? देशाचे प्रमुख बोलतात, ज्यावेळी देशाचा प्रमुख बोलतो तो ऑन रेकॉर्ड असते सगळ्या गोष्टी, पण तुम्ही नेणं चालत नाही। आम्ही आपण बोलून आपण काहीतरी बोलून गेलो चालेल, पण ज्यावेळी देशाचा प्रमुख म्हणतो आणि पिन पॉइंट करून बोलतो, सिंचन घोटाळा हा शब्द वापरतो। काय वापरतो शब्द? सिंचन घोटाळा शब्द वापरतो, आणि त्यांनाच तुम्ही 7-8 दिवशी सत्तेत घेता। हे चालते का सांगा ना? हा ह्या सगळ्या प्रश्नाचे जर उत्तर ते देऊ शकले, माझी त्यांना आव्हान आहे। आपण सगळं मुंबईला याच ठिकाणी बसू, तुम्ही इकडे बसा, मी इकडे बसतो। काय तिथं डिजिटल बोलणार? मी इथं आल्यानंतर अमेरिकेवर लँड झाल, मी बघतो राजे बोलणार। अरे काय बोलणार, साधं बोलायला लागलो मी, मी एवढंच बोलतो, ह्याची उत्तरं द्या, बाकी काय वेगळं बोलणार नाही मी, ह्याची उत्तरं तुम्ही द्या। तुम्हाला आता वाटलं की आम्हाला सत्तेत काय यायचंय? कारण का आम्हाला विकास घडवायचंय, म्हणजे जे महाविकास युतीमध्ये होता ते विकास नाही घडला का? ह्या गोष्टी स्वराज्याच्या काही कनेक्टेड नसल्या तरी मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे का? आता तुम्ही लोकांच्या पुढे जाऊन हे काय घडामोडी घडलेले, हे काय राजकीय लोक खेळ करायला आहेत आपल्याशी, हे विचारण्याची वेळ आलेली। काँग्रेस काँग्रेस म्हणजे जे चाललंय चालून दे, आम्हाला हायकमांडने अजून काय सांगितलं नाही, ज्यावेळी हायकमांड सांगल त्यावेळी आपण बोलू। सुसंस्कृत महाराष्ट्र आपल्या जर घडवायचं असेल तर वेगळं राजकारण करायची गरज आता आलेली आहे। राजकारणाची वेगळी मोठ बांधणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल, शाहू महाराजांचा जय जयकार कसा करायचा असेल, महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विचार घेऊन जायचं असेल, तर या सगळ्या पुढाऱ्यांना आपण प्रश्न विचारायला पाहिजे।
मला आणि थोड्या विषयात त्यांच्याकडे जायचंय. स्वराज्याचे पाच पंचसूत्री आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतकऱ्यांचं बद्दल असेल. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मंत्री महोदय आज बीडची सभा आयोजित करायला आजच आहे ना. तुम्ही पूर्ण वेळ द्यायला लागलाय की आमचे आमचे नेते उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला यायला लागलेले आहेत. कार्यक्रम जोरायला पाहिजे, लाखो लोक यायला पाहिजे, हजारो लोक यायला पाहिजे. अहो सभा तेन सगळं बंद करा, काय ऐकायचं आम्हाला? जिथं दुष्काळ पडलाय तिथं मदत करा काहीतरी. जिथं अतिवृष्टी झाली, जिथं ओला दुष्काळ आहे तो जाहीर करा. कांद्याचा भावाच्या प्रश्नाच्या बद्दल तुम्ही काय बोलत नाही? निर्यात 40%, तुमचं सरकार वरते, खाली सरकार सुद्धा तुमचंच आहे, आता का बोलत नाही? विरोधात असता तुम्ही जोरात भाषण करायचे विधान परिषदेमध्ये, विधानसभेतून. आता काय झालं मग? कांद्यासाठी एक वेगळा प्रोसेसिंग युनिट का उभा करू शकत नाही नाशिक सारख्या ठिकाणी? अनेक विषयात मी आज कधी बोलू शकणार नाही का ते सविस्तर बोलावं लागेल. शिक्षण काही राहिलं नाही, सगळं शिक्षण हे नुसतं प्रायव्हेटायझेशन आहे. जिल्हा परिषदच्या पंचायत समिती शाळा सगळ्या बंद पडायला लागलेल्या आहेत, ह्याच्यावर का कोण बोलत नाही? तो महाराष्ट्र वेगळा घडवायचा आहे ना, त्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. राजेजी शाहू महाराजांनी ते 1917 म्हटलं होतं की शिक्षणाशिवाय युवकांनी शिक्षण घेतल्याशिवाय तरुण पॉईंट नाही. काय केलं आपण शिक्षणासाठी? लहान मुलांना आजही किती लांब जावं लागतं शिकायला. सगळ्या ग्रामपंचायतच्या शाळा, तुमच्या जिल्हा परिषदेमधल्या सगळ्या शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत. प्रायव्हेटायझेशन, नुसतं प्रायव्हेटायझेशन. कोणाकडे प्रायव्हेटायझेशन? हे सगळे सत्ता ज्यांची आहेत त्यांच्याकडे सगळ्या शाळा आहेत, त्यांच्याकडे सगळे कॉलेजेस आहेत. माझा प्रश्न आहे आणि प्रामाणिक प्रश्न आहे. वेळ प्रसंगी राजकारण मला नसतं तर चालत, पण माझ्या रक्तात भिनलेला तो प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही राजकारणात आला, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही समाजकारण करता, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने म्हणता माझं हे स्वराज्य हे सुराज्य आम्ही करणार, आम्ही शपथ घेतलेली आहे, त्या शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांच्या बद्दल तुम्ही का बोलत नाही? माझं आव्हान आहे, परत येतं माझी चॅलेंज आहे, त्यांनी ह्या स्टेजवर यायचा माझी चॅलेंज आहे. आणि त्यांनी सांगावं दोन गोष्टीच्या बाबतीत. आणि ते म्हणजे अरबी समुद्राच्या बद्दल. शिवाजी महाराजांच्या इथं आम्ही त्या अरबी समुद्र जलपूजन करण्यासाठी गेलो, मी स्वतः गेलो आलो होतो, ते पंतप्रधान आले होते. 8-9 वर्ष झालेले आहेत, का तिथं काम सुरू झालं नाही? तुमच्या टेक्निकल अडचणी आहेत ना, सरकार तुमचंच आहे ना वरती, सरकार तुमचंच आहे ना वरती, खाली सुद्धा तुमचं सरकार आहे ना. 10-10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे. मग अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम का सुरू झालं नाही, हा माझा प्रश्न आहे. मग का उद्घाटन केलं? तुमच्याकडे जर परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधानांना तुम्ही कसं बोलू शकता ते जलपूजन करायला? हार म्हणजे तुमच्या ह्याच्या म्हणजे सरकारवर गुन्हा नोंदवू शकतो. तुम्ही पंतप्रधानांना बोलता इलेक्शन आहे म्हणून समोर. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या जलपूजनासाठी तुम्ही बोलवलं, 9 वर्ष झालेत अजून काम सुरू नाहीये, आणि आता म्हणता तुम्ही टेक्निकल अडचणी आहेत. माझा दुसरा प्रश्न सरकारला आहे किल्ल्यांच्या बाबतीत. रायगड किल्ल्याच्या माध्यमात मी मागायला लागलो म्हणून किल्ल्याचं संवर्धन जतन चाललं आहे, त्या बाबतीत कौतुक आहे. त्याच्यामध्ये आणि अडचणी आहे, पण त्या अडचणी मला इथं काही सांगायचे नाही आहेत. तुम्ही बाकीच्या गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं ह्याचं मला उत्तर द्या ना. स्वातंत्र्याच्या नंतर, आता या 10 वर्षात मी म्हणत आहे, स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याला जे आपलं स्वातंत्र्य मिळण्याच्या नंतर या 77 वर्षात तुम्ही गडकोट किल्ल्यांसाठी काय मदत केली तुम्ही जाहीर करा.
समोर बसू आपण काय करू आपण समोर बसू 350 शिवराज्याभिषेक दिन आता साजरा झाला वर्षपूर्तीपर्यंत म्हणतात आम्ही 350 कोटी रुपये खर्च करू 4 महिने झालेत किती रुपये गटगट किल्ल्यांसाठी दिलेत दिलेत किती तेवढे तर सांगा अलोकेशन कुठं कुठं झालं ते तर सांगा मग काय म्हणतात 3% हे आम्ही DPDC मधनं आम्ही पैसे देणार आहोत हो किती लोकांना फसवता ते 3% कशासाठी आहेत सगळ्याच मार्गासाठी आहेत मग तिथला आमदार म्हणणार कसं आमदारांच्या मध्ये भांडणं लावून टाकतात बघा आणि पालकमंत्र्यांच्यात की 3% हे तुम्ही DPDC जे तुमचं काय तुमचं ओव्हरऑल बजेट आहे 3% तुम्ही स्मारकाला देऊ शकता त्यातला एक आमदार म्हणणार माझा भुदरगडला द्या एक आमदार म्हणणार माझं पन्हाळ्याला द्या एक आमदार म्हणणार दुसरीकडे द्या मग पालकमंत्री म्हणणार कुठला आमदार जवळचा आहे त्याला थोडे देऊ अरे नको नको एकटा नको आपण सगळ्यांना वाटून देऊ थोडे पैसे पण ते हे वाटत असताना सुद्धा त्याचा विजन प्लॅन काय आहे का गटकोट किल्ल्यांचं काय नुसतं आपला रस्ता करायचं नुसतं लागत नाही टेंडर काढला आणि आपलं काम झालं असं होत नाही त्याच्या मागं विजन प्लॅन लागतो एक प्लॅन लागतो की कशा पद्धतीचं संवर्धन जतन करायचं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मी गटकोट किल्ल्याचं का बोललो शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन करायचा शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रस्थापित करायचं आणि नुसता जय जयकार करायचा मग जे जिवंत स्मारक आहेत शिवाजी महाराजांचे जे एकाएक दगडाला इतिहास आहे त्या किल्ल्यांच्या बाबतीत कोण बोलणार का माझं आव्हान आहे पत्रकारांच्या माध्यमातून की इथं बसू या सोलला बसू तुम्ही तिकडे बसा तुम्ही सगळे मंत्रिमंडळाचे सगळे म्हणजे मी इकडे बसतो माझी चॅलेंज आहे काय चॅलेंज आहे रायगड किल्ल्याचं रायगड मॉडेल प्रमाणे तुम्ही का सुरू करू शकत नाही 40 किल्ले महाराष्ट्रातले विरोधकांना सुद्धा इथं येऊन दे विरोधक सुद्धा इथं येऊन देत सांगू देत मी काय चुकीचं बोलतोय म्हणून मी आज जे बोललो किंवा आमच्या लोकांनी तिथं जो डिजिटल बोर्ड टाकला मी बोलणार म्हणजे काय वेगळं बोलणार नाही ह्या प्रश्नाचे तिने आम्हाला उत्तर द्यावेत ह्या प्रश्नाचे तिने उत्तर द्यावेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत मला मुद्दाम आज बोलायचंय 2007 पासून पूर्ण रस म्हणजे महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्राला जनजागृती करून दिली मराठ्यांना जनजागृती करून दिली हा तुमचा अधिकार आहे कारण का हा अधिकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आहे शिवाजी महाराजांनी दिलाय शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगड जात 12 बलुतेदारांना हे स्वराज्य स्थापन केलं नुसतं मराठा नाही त्यावेळीचा मराठा म्हणजे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा 1902 जे आरक्षण दिलं त्यामध्ये सगळ्या बहुजन समाज अनुसूचित जाती जमाती आणि मराठा समाजाचा समावेश होता आज गरीब मराठ्यांना अन्याय व्हायला लागला गरीब मराठ्यांना अडचणीत जावं लागलंय म्हणून त्यांच्यासाठी हा मी लढा दिला नुसतं मराठा आहे म्हणून लढा दिला नाही त्या आरक्षणाच्या बाबतीत काय ठीक आहे मान्य करतो सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण उडून टाकलेलं आहे पण पुढचं नियोजन काय तुमचं सांगता का मी नाही आता त्याच्याबद्दल उत्तर देणार मी नाही उत्तर देणार काय मला उत्तर देऊन अनेक लोकांना वाटतं की राजेच नुसतं बोलतात मला जे बोलतो ते निश्चित सांगेन मग सरकार तुमचं ना केंद्रात तुमचं सरकार आहे ना राज्यात तुमचं सरकार आहे ना बोला नाही तुम्ही अहो तुम्ही काय करायची मानसिकता तर दाखवा माझा साधा प्रश्न आहे त्यांना तुम्ही पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करा बस सामाजिक मागास सिद्ध करा आणि मग पुढे कारण तुम्ही सामाजिक मागास नाहीच आहे कारण का सर्वोच्च न्यायालय सांगितलंय मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे तुम्ही मागासलेला नाहीये किती फसवायचो ह्याच्यावर का कोण चर्चा करत नाही त्या धनगर समाजाचं आरक्षण का धनगर समाजचं आरक्षण कोण काय बोलत नाही मधून तरी जोरात भाषण व्हायचे कारण का भाजपमध्ये जे दोन किंवा भाजपला सहयोगी जे पक्ष आहेत ते तर तिथं धनगर समाजाचे नेते आहेत तिने तर एवढे मोठे आंदोलन केले आज कुठे तुमचे आंदोलन केले आज का तुम्ही बोलताय म्हणजे तुमचा पक्ष सत्तेत आला म्हणून आता धनगर समाजाचे आरक्षण बोलायचं नाही पहिल्या कॅबिनेटमध्ये येणार होते म्हटलं हे किती फसवण्याचा प्रकार आहे म्हणजे तुम्हाला मी तर म्हणतो जाती पलीकडच्या राजकारण करावं हे मला सुद्धा मान्य आहे मग उगाच पोकळ आश्वासन देऊ नका ना तुम्ही आणि म्हणून माझी बंधू भगिनीनो वेळ फार झालाय म्हणून मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे पण ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्ही विचारायला पाहिजे
हे काय चालू आहे राजकारणात? इकडे तर आमचं तर आम्ही सगळं नेहमी माझ्या भाषणात मी म्हणतो आमचं स्वराज्य हे सुराज्य करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र सर करण्यासाठी प्रयत्न आहे, हे नुसतं बोलण्यासाठी आहे का? अमेरिकाचे सारखे लोक मला विचारतात हे काय चाललं राजे, तो तिकडं तो राजदूत मला म्हणतो की राजे काय चाललंय महाराष्ट्रात, हे महाराष्ट्राची बदनामी एवढ्या पद्धतीने वाईट चालू आहे बाहेर, आणि आपण त्या तेवढ्याशा राजकारणात घुटमळत बसलेलो आहे. तो सहकारात त्यालाच आमदार की, तो बँकेचा प्रमुख त्यालाच आमदार की. आता तर मोठा प्रश्न आहे, हे तिघं एकत्र लढणार कसे कसे लढणार हो? म्हणजे डोकेदुखीचे असतात ते तिघांना प्रश्न. आम्हाला फायदा तो भाग वेगळा, त्यातले लोक आपल्याकडे येतील पण त्यांतले लोक आमच्याकडे येत असली तरीही माझा प्रश्न आहे त्यांना विचारायचं, काय गरज होती सगळं करायची, काय गरज होती सगळं करायची? नाव घालून टाकलं तुम्ही या महाराष्ट्राचं, म्हणजे एका मतदारसंघात हे तिघं उभारणार का? मला काही गणित समजना, मला तर असं वाटायला लागलं हे सगळं गणित हे लोकसभेसाठी. लोकसभेच्या नंतर चला आपण सगळे एकत्र येऊ. मला तर असं वाटतं हे नऊ मंत्री आणि हे सगळे एनसीपीवाले परत मोठ्या साहेबांच्याकडे जाणार. त्यांचा ज्येष्ठत्व आहे, त्यांना मी सन्मान करतो, मी बोलणार नाही. नाही तुम्ही बघितलं असाल भाषण, मी काही बोललो नाही बोलणार. तुम्ही किती म्हणा, मी मगाशी ऐकलं तुम्ही अनेक लोक म्हणत होते का त्यांच्यावर का बोलत नाही बोलणार मी, का ते माझ्यात संस्कार आहेत, माझ्या संस्कार आहेत. तुम्ही कोणा बोलत बोला, पण माझ्यासाठी ते ज्येष्ठ आहेत, मी नाही बोलणार. पण माझा प्रश्न हा आहे, हे सगळे परत एकत्र आले तर काय विचारा तुम्ही त्यांना, ह्याचं उत्तर ते काही देऊ शकतात का? आता उदाहरण कागल, आमचं कोल्हापुरात मोठे महाराजांना भेटायला गेले होते. ते कोण गेले होते? तिथले मंत्री. हे मी नाही बोलत, मोठे महाराज परवाच्या कार्यक्रमात बोलून गेले, बोलले महाराज आमचे वडील छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज म्हणजे ज्यावेळी ते भेटायला आले, तुम्ही असं काय काय झालंय तुम्ही ते सोडलं आणि तिकडे गेला असतात ते. छत्रपती शाहू महाराज कोणाला म्हणतात? त्या मंत्र्यांना कागलच्या. असं काय झालं की तुम्ही एकदमच या सत्तेत गेला, ज्यांच्या नावाने आयुष्यभर तुम्ही ओरडत होता, आता तुम्ही इलेक्शन कशी लढवणार होत? तिथं विरोधातला माणूस भाजपचा आहे, हे राष्ट्रवादी, शिवसेना वेगळीच. तिथं आता परत गोंधळ, कुठली राष्ट्रवादी विरोधात, कुठली राष्ट्रवादी सत्तेत, कुठली काय शिवसेना सत्तेत, कुठली शिवसेना विरोधात, तुम्हाला काय कळालं? मी बोलतोय काय कळालं का? आता हे ती आता हे 288 मतदारसंघ आपण काय करायचे, कसे करायचे हो? काय मला तर कागद पेन घेऊनच बसायला. अरे कुठल्या मतदारसंघात आलो, कुठल्या मतदारसंघात आपण आलो की अरे हा मतदान बोलो, इथं कोण पूर्वी होता, आता कोण आहे, पुढं काय होणार, यातला आपल्याला सापडतो का? आम्हाला नको, यातला नको आम्हाला. असं करायचं का राजकारण? हे राजकारण ही लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतातल्या लोकांनी ठरवली, ही घटना निर्माण केली का? पाहिजे तशी ट्विस्ट करायची घटना. अनेक लोक म्हणतात की मुख्यमंत्री जाणार, काय म्हणतात? मुख्यमंत्री जाणार. आता अजित दादा मुख्यमंत्री होणार, माझी चॅलेंज आहे, होऊ शकत नाही. हे हेच बा हेच हे जे ह्यांचेच इनपुट असतात सगळे पत्रकारांना, असं वातावरण तयार करा, हे होऊ शकत नाही, ते ठरलेलं आहे सगळं. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड फॉर परफेक्शन. आणि म्हणून या प्लॅनिंगमध्ये आपण अडकायचं नाही, हे सगळ्या गोष्टी मुद्दाम मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. आपला स्वराज्य एक मार्गी जाऊ, आपण लोकांच्यात सांगू की आमचं स्वराज्य हे वेगळं आहे. आपण म्हणत नाही शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपलं, अजिबात म्हणत नाही आपण. आपली लायकीसुद्धा नाही आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आपण तुलना करू.
आपण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य सुराज्य शिवाजी महाराजांनी केलं त्याचा प्रयत्न तर करू शकतो आपण. आपण 2% सुद्धा ते शिवाजी महाराज स्वराज्य करायचा प्रयत्न केला तरी आपलं जीवन सार्थक होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा लढा दिला. छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या समाजात लोकांना एकत्र केलं, पुरोगामी विचार दिला. आणि पुरोगामी विचार हाच आहे की कोणीही कुठल्या पक्षात जावं, कोणी राजसत्तामध्ये यावं, पण शाहू महाराजांचा विचार घेतल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. आणि म्हणून जे आत्ता त्या ह्याच्यात गेलेले हे 9 मंत्री आणि बाकीचे सगळे आमदार ज्या शाहू महाराजांच्या नावाने बोलायचे, ज्या पुरोगामीवर बोलायचे, आता तुम्ही काय तिथं जाऊन सांगणार आहे, काय जाऊन सांगणार आहे? त्यांनी सांगितलं ना भाजपच्या प्रमुखाने काय सांगितलं, आमची राजकीय युती आहे. आता मला डिक्शनरी घेऊन बसायचं आहे. आज अमेरिकेवर आल्यावर माझा जरा म्हणजे संपर्क तुटलाय की हिंदुत्व युती आणि राजकीय युती यातला फरक काय मला काय कळालं नाहीये. तुम्हाला कळालंय का? जनतेला कळणार आहे का? तुम्हाला कळत नाही, मला कळत. आपल्या सामान्य भल्या काय म्हणते सामान्य जनतेला कसं समजणार आहे? माता भगिनी आपण आलाय माझं भाषण ऐकायला, मला वाटते नाशिकवरनं झालंय आणि इतर सुद्धा बरेच जण बसलेत मुंबईवरनं सगळे अनेक लोक आहेत. तुम्हाला समजलं का मी काय बोलायला लागलोय? नाही अजिबात प्रेशर घेऊ नका. दबाव आपण दबाव गोठे, आपण दुसऱ्यांच्यावर प्रेशर टाकायचं. मला सांगा मी काय बोललो आत्ता हे तुम्हाला समजलं का? नाही ना समजलं असतं तर मी इथं बोललो असतं मला समजवून सांगायला. नाही समजलं ना, आता समजून घ्या. कारण आपल्याला बरेच जण लोकांना जाऊन समजवायचं आहे की हे गलिच राजकारण चालू आहे. राजकारणाच्या पलीकडे विचारून मी म्हणतो चांगला विरोधक पक्ष होऊन दे ना, काय अडचण नाही आहे. लोकशाही मोडून काढायची का? सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांना फोडायचं आणि मजा बघत बसायचं? दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझे जिव्हाळ्याचे संबंध. काल रात्री मुख्यमंत्री भेटून आलो मी लपवत नाही. प्रेसवाले टपलेले, अरे राजे बाहेर येऊन देत आम्हाला घ्यायला, हे आज अधिवेशन आहे. आणि रात्री काय भेटायला गेलेत? तडजोड करायला? आपण लपवत नाही, जे काय ते सरळ आहे. जमलं तर ठीक, नाही तर आपल्या घरी जायचं. स्वराज्य हे कोणाला फसवणार नाही. स्वराज्य हे सामान्य माणसांना ताकद देणार आणि प्रस्थापित मंदात सुद्धा जर चांगले लोक आले तर स्वराज्य तुम्हाला स्वागत सुद्धा करणार. पण 2024 तो सर टाळे वाजून होणार नाहीये. 2024 जर आपल्याला इलेक्शन लढवायचे असतील तर तुम्ही सुद्धा तेवढीच ताकद लावायला लागणार आहे जेवढं आपण आम्ही सगळे ताकद लावायला लागलेलो आहे. पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत, आमच्याकडे पैसा नाहीये. आपण सुद्धा काहीतरी वेगळेपण करू, आपण सुद्धा इतिहास घडू शकतो. शिवाजी महाराजांनी जर इतिहास घडवला तर आम्हाला मग शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा जर विचार घ्यायचा असेल मग आपण इतिहास इतिहासात बदल आणू शकत नाही का? आपण खऱ्या अर्थाने भारत जे महान आहे ते महान करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकत नाही का? हिंदुस्थान महान आहे आपण म्हणतो ते हिंदुस्थान महान करू शकत नाही का? आपण आपल्या महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा वेगळं हे दाखवण्यासाठी आपण एकत्र येऊया आणि एकत्र प्रयत्न करू शकतोय का नाही हा प्रश्न तुम्हाला तर आहे, हा प्रश्न माझ्या सर्व जनतेला आहे. आणि म्हणून मी जे काय बोलायचं आहे मी प्रामाणिकपणे बोलले. मला वैयक्तिक कोणाची मी आज टीका केली नाही आणि करणार सुद्धा नाहीये सध्या तर. काय अरे भाऊ सध्या तर म्हटले मी, पण मला वेळ आणू नका वैयक्तिक टीका करण्यासाठी म्हणजे करायला. कारण का माझ्या नादाला कोण लागलं तर मग मी सुद्धा ऐकत नाही. आम्हाला कोणाच्या नादाला लागायचं नाही आहे, आम्हाला कोणाच्या नादाला लागायचं नाही. आम्हाला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हे स्वराज्यात तयार आहे. पण तुम्ही जर आम्हाला डिवचलं
आम्ही सुद्धा काही हातात बांगड्या घातलेल्या नाही आहेत. आमच्यात सुद्धा सांगायची गरज नाही, आमच्यात सुद्धा खानदानी पण आहे ना थोडा. नुसतं तुमच्यातच खानदानीपणा असतो असं नाही आहे, आणि खानदानीपणा नुसतं रक्ताने येत नाही आहे, खानदानीपणा हा तुमच्या विचाराने येतो. हे तर सगळे लोक बसलेत, हे रावडी होते, रावडी म्हणजे रांगडे होते, रांगडे असावेत पण त्याला काय म्हणतात, अनेक शब्द यायचे. कारण काय केलं बाजूला, मी बाजूला सांगा हरामखोर आज बोलायचं नाही. त्यांची भाषण नेहमी सवय आहे ना, आणि मोठे मोठे शब्द आहेत, नाही बोलायचं म्हटलं. हे स्वराज्याचं वर्धापन दिन आहे, नाही बोलायचं म्हटलं, शिस्त पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी करता येतात. जे धनंजय जाधव सुद्धा बोलून दाखवलं की आमच्या नादा लागला तर आम्ही करोच. आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपण एवढ्या लांबून आलात, सगळ्यांच्या गैरसोयी झाल्यात बऱ्याच. मलाही कल्पना नव्हती की म्हणजे एवढी गर्दी होईल. आमचं साधं होतं की 500-700 लोक आले की आपलं वर्धापन दिन साजरा करू, अधिवेशन मोठं झालं होतं म्हणून लोकांना गैरसोयी करून, हा माझा प्रामाणिक दृष्टिकोन होता. पण मला आनंद आहे, मला मनापासून आनंद आहे की शहरातले तर शहरातले लोक आपल्यावर येतीलच आज नाही तर उद्या, पण ग्रामीण भागातलं जिथं खऱ्या अर्थाने हा आपला शेतकरी राहतो, तिथला आपला सामान्य म्हणजे सामान्यतः सामान्य राहतो, त्या ठिकाणी संभाजी छत्रपतींनी पोहोचण्याची संधी आपण सर्वांनी मला आपण दिली, याबद्दल मी परत सगळ्या स्वराज्याचा मनाचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.